हिंगोलीतून हेमंत पाटलांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. हिंगोलीतून हेमंत पाटलांऐवजी आता बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. यवतमाळमधून भावना गवळींऐवजी राजेशी पाटलांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेनेत असंतोष, ही चार दृश्य फार महत्वाची आहेत. शिवसेनेत खतखत कोणकोणत्या जागीवर आहे तर हिंगोलीत होती हेमंत पाटील. भाजपचा दबाव होता का सर्वे जो आहे तो निगेटिव्ह आहे असं सांगण्यात आलेलं होतं. तर भावना गवळींच्या बाबतीत देखील यवतमाळ वाशिममध्ये तीच पुनरावृत्ती पाहायला मिळतीय. या सगळ्याविषयी बोलण्याकरता संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. असं आता म्हटलं जात आहे शिरसाट साहेब की भाजपच्या दबावापुढे शिवसेना झुकली आणि हेमंत पाटलांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्यात आली. का असं म्हटलं जात नाही का हेमंत पाटलांच्या मेसेजला यवतमाळमधून उमेदवारी दिली असं यालाही अर्थ आहे ना. परंतु एकीकडचे उमेदवारी त्यांनी बदलून दुसरीकडे उमेदवारी दिली, मेसेजला दिली, यामध्ये गैर काय तसं. आणि एखादा राजकीय गणित मांडताना जर कमी जास्त जर होत असेल तर त्या टायमाला निर्णय घेण्याचा अधिकार जो एकनाथ शिंदे साहेबाला आहे तो त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं. याबद्दल जर प्रतिक्रिया जर घ्यायचीच असेल तर माझ्यापेक्षा ही हेमंत पाटलांची घेणं तुम्हाला तर महत्वाचं ठरेल. निश्चित. धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.